नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इंस्टाग्रामचे एक नवीन अपडेट आलेले आहेत. दोन नवीन अपडेट आलेले आहेत, ते जे आहेत ते स्टोरीमध्ये आलेले आहेत, तर ते अपडेट आपण बघणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आय डी आहे कॉफीखोर, COFFEEKHOR, कॉफीखोर, जिथे मी सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो. आणि तुम्हाला जर काही इंस्टाग्राम रिलेटेड, सोशल मीडिया रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तिथे DM विचारू शकता आणि मी त्याला नक्की उत्तर देईन. तर आता आपण जाऊयात माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आणि बघूयात हे नवीन अपडेट कुठले आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला यायचं आहे इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवर हा नवीन अपडेट आलेला आहे. जर तुम्हाला हा अपडेट आला नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी जायचं आहे गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे, इंस्टाग्राम सर्च करायचं आहे, तिथे तुम्हाला अपडेट आलेला असेल तो अपडेट करून घ्यायचा आहे. सो अपडेट झालेला आहे आपला, इंस्टाग्राम अपडेट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इंस्टाग्राममध्ये जायचं आहे. इंस्टाग्राममध्ये आपण जिथे स्टोरी अपलोड करतो तिथे आपल्याला टॅप करायचं आहे. टॅप केल्यावर आपल्याला स्टोरी एक क्लिक करायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे लिंकचं ऑप्शन आहे, त्यानंतर सेव्हचं ऑप्शन आहे, हा जो थर्ड ऑप्शन आहे 3 स्टार्सचा, तर हा जो ऑप्शन आलेला आहे, नवीन अपडेट आलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही फिल्टर्स ॲड करू शकता. वेगवेगळे जे तुम्ही सेव्ह केले फिल्टर्स असतात तर ते तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता. सो असे वेगवेगळे फिल्टर्स आहेत, ते तुम्ही ॲड करू शकता तुमच्या स्टोरीजला किंवा तुमच्या पोस्टला. हा एक अपडेट आलेला आहे इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर आलात, तर तुम्हाला इथे नवीन एक ऑप्शन दिसेल, रील्सच्या ऑप्शनच्या शेजारी, गाईड्सच्या ऑप्शनच्या शेजारी हा जो ऑप्शन आहे 3 स्टार्सचा, तर तोही तुम्हाला इथे दिसेल. तो काय आहे, जे तुम्ही इंस्टाग्राम फिल्टर्स क्रिएट करता तर ते फिल्टर्स तुम्हाला आता इथे दिसणार आहे तुमच्या प्रोफाईलवर. हे काही फिल्टर्स आहेत जे मी केलेले आहेत. जर तुम्हाला इंस्टाग्रामचे फिल्टर्स कसे करायचे हे जर तुम्हाला आवडेल का शिकायला हे मला नक्की तुम्ही सांगा, तर मी त्याच्यावर ट्युटोरियल पूर्ण व्हिडिओ करेन. त्याच्यासाठी कुठलं ॲप यूज करायला लागतं, कुठलं काय काय मटेरियल यूज करायला लागतं, याची सगळ्याची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देईन. जर तुम्हाला फिल्टर शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा. सो मित्रांनो, हे दोनच छोटेसे अपडेट होते जे इंस्टाग्रामने कालच लॉन्च केले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा.